दरी दरी तू नाद घुसला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा। नमस्कार रसिकजन, मी तन्वी मुंदानकर व मी सलोनी जैन आजच्या आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत करतो। अंगणात तुळस मंदिरावर कळस, अंगणात तुळस मंदिरावर कळस, हीच आहे महाराष्ट्राची खरी ओळख, हीच आहे महाराष्ट्राची खरी ओळख। 300 वर्ष महाराष्ट्र फार तंत्राच्या अंधकारात चाचपडत होता। वर्षातील बाराही अमावस्यांनी जणू दरारा घातला होता। महाराष्ट्र घोड्यांच्या टापाखाली कणत होता। मुजरा माझ्या त्या शिजवला, घडवला तिने शिव शिवबाला। साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी। एक उजळली दिंडी आणि लाख पेटल्या मशाली, स्वराज्याच्या संकल्पनाची नवी पहाट झाली यावेळी, नवी पहाट झाली यावेळी। ता जगात प्रेम की निशाणी आहे, तो शिवनेरी एक शेर की कहाणी आहे। चला तर या नव्या पहाटाचे साक्षीदार होऊया। इयत्ता 6वी व 7वीचे विद्यार्थी घेऊन येत आहे शिव जन्मापूर्व इतिहास व नामकरण सोहळा। या नाटकाला नेपथ्य व नृत्य दिग्दर्शन लाभले आहे सीमा देवरे मॅडम यांचे। खवगा हिंदुस्तान मुघलांच्या अंमलाखाली होरपळून निघाला होता। मराठ्यांची अस्मिता मुघलांच्या टाचाखाली चिरडून निघाली होती। ही मराठी मन वेदनेनं कडक होती, बिघडत होती, हुंकारत होती। ज्याने जगदंबेच्या दारी हा हरळा मारत होता, म्हणत होता दारुगण कवी रामबे दारुगण माऊ लक्ष्मी दारुगण का दारुगण कसं अजून कौशल रावण तूच मारलेस, हिरण्य कश्यपूची आतडी तूच काढलीस, सागर बांधून या श्री कळीशी दंकेची होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळे पावले गेली, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी कीर्ती, अशी तुझी शक्ती, अशी तुझी भीती। मग पहे आत्ताच अशी दार बंद करून का बसलीस, का बसलीस, का बसलीस? हे चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, महाराष्ट्र धर्म रक्षिके तुर्जा भवानी, दारुगण दारुगण भये दारुगण दारुगण दारुगण। अन महाराष्ट्राची भाग्य भवानी जिजाऊंच्या रूपाने प्रकटली, ही शहाजी राजाच्या संसारात अवतरली। पराभव केले, अस्मानी फतेह झाले।
स्वारी न ओवाळताना आनंद होतोय. पण महाराज बोला राणी साहेब, निसंकोच बोला. महाराज आपण पराक्रमाचे शर्थ करता आहात, पण कोणासाठी? हजरत जिल्हे इलाही बादशाह निजाम शाहसाठी. अहमदनगरची ही निजामशाही टिकली आहे भोसल्यांच्या समशेरीवर. भोसल्यांच्या समशेरीची तारीफ आलम दुनियेत रोशन आहे. त्याच निजामशाहीच्या रोषणाईत मराठ्यांच्या लेकीस न पळवलं जात आहेत. प्रत्यक्ष आपले भावजाईल आमच्या जाऊबाईंना गोदावरीवर स्नान करीत असताना मोगल सुभेदारांना पळवून नेलं. एकदा दैव फिरलं की प्रत्यक्ष देव सुद्धा हताश होतात. राणी साहेब याच गोदावरीवरून प्रभू रामचंद्रांची सीता राक्षसांनी पळवून नेलीच. पण त्या सीतेला प्रभू रामचंद्रांनी सोडवून आणलं. हताश नाही झाले राणी साहेब? खेळोजी राजे भोसल्यांनी आपली बायको मोगलांच्या हातून सोडवून आणलीच. होय आणली, पण कशी? 5 लाख रुपयांची खंडणी भाऊजींनी महापथानाला दिली आणि मग पडवून आणली. प्रभू रामचंद्रांनी खंडणी मागे दिली रावणाला. खांडोळी केली त्यांनी राक्षसांची आणि रावणाची, होळी केली त्यांनी लंकेची. राणी साहेब, महाराज आपल्या गोर गरीब मराठ्यांच्या लेके बाळी काळी वासर घर दार लुटली जात आहेत, मारली जात आहेत. त्यांचे आक्रोश आणि अंबरडे आपल्याला ऐकूच येत नाहीत का महाराज? नाही कसे राणी साहेब, नाही कसे. आम्ही काय करावं? आपण काय करू शकत नाही महाराज, आपण काय करू शकत नाही. केवढा पार्थ पराक्रम आहे आपल्या समजेल. आपण मनात आणलं तर विश्वामित्राप्रमाणे प्रतिसृष्टीच निर्माण कराल. आजच आजच दिल्लीच्या आणि विजापूरच्या दोनही बादशहांचे पराभव केलेत आपण, पण एक निजामशाही वाचवली. महाराज आपण एवढं करू शकता तर मग आपण स्वतःच या मराठी मुलखाचे बादशहाच का होत नाही? राणी साहेब, अशा प्रचंड दिग्विजयाचे स्वप्न आपल्याला पडतच नाहीत का महाराज? अशी स्वप्न आम्हाला पडतात राणी साहेब, अशी स्वप्न आम्हाला पडतात. म्हणू लागली की आम्ही दत्तपूत जागे होतो. भानावर येत अशी स्वप्न आम्हाला केलं नाही. हरा पिढ्यांची गुलामगिरी फिरली आहे आमच्या रक्तात आणि या तलवारी. राणी साहेब आपल्या मनात तरी काय आहे? जिजाऊंच्या मनात आणि स्वप्नात फडकत होते बंडाचे झेंडे. आई जगदंबेपाशी त्या एकच दाग मागत होत्या, उन्मत्त ही सिंहासने चिरपाडण्याचा मंत्र दे. उन्मत्त ही सिंहासने चिरपाडण्याचा मंत्र दे. आणि मोगा बहरला, शहाजी राजांनी ओळखलं, सया सजली तो उमगलं, राजांच्या जिजाऊला डोळे लागले. शिवायचे सहवासात जिजाऊ बेचैन होत्या. त्यांच्या अंतकरणात महाभारताचे अध्याय फडफडत होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील वारे त्यांच्या उमसदाऱ्या काळजावर एक वेगळीच हुंकर घालत होते. तेवढ्यात एक भयंकर बातमी शिवनेरीवर येऊन कोसळली. राणी साहेब घात झाला. राणी साहेब काय झालं पंत? आपले वडील राजे लखोजी जाधवराव आणि आपले दोन सख्खे भाऊ देवगिरी
देवीच्या किल्ल्यावर दगाने ठार मारले गेले. कोणी? निजामशहाने. प्रत्यक्ष निजामशहाने बर दरबारात मारेकरी घालून त्यांना ठार केले. निजामी फौजेचा आपल्या माहेरावर छापा पडला. सारं घर उद्ध्वस्त झालं. राणी साहेब दोन दिवस झाले आपण काही खाल्ले नाही. थोडे तरी खाऊन घ्यावे. भूक नाही असं म्हणून कस चालेल? मला भूक लागली आहे पण मला अन्न नको, पक्वान्न नको, परस्पर हवाय. सूड हवाय माझ्या वडिलांच्या आणि माझ्या बाबांच्या झालेल्या कत्तलीचा. मला सूड हवाय पुण्यात आणि मावळ्यात शाही फौजांनी पेटवलेल्या वडग्याचा. सूड हवाय माझ्या जाऊबाईंच्या झालेल्या बेअप्रूचा. एका सीतेच अपहरण झालं तर 14 चौकडीचा तो रावण त्याच्या लंकेसकट धुळीस मिळाला. एका द्रौपदीच्या खेचल्या गेलेल्या पत्राचा सूड घेण्यासाठी कुरुक्षेत्रावर रणयज्ञ झालं. आणि आज जय गंभीर जय भवानी भवानी. हे जगदंबे, 13 वर्ष केस मोकळे सोडून सुडासाठी घुमत असलेल्या द्रौपदीला तू जोगवा घातलास. कंसाचा सूड घेण्यासाठी देवकीला तू जोगवा घातलास. कंसाला जोगवा घातलास. आता तू मला जोगवा घाल. तुझ्या वज्र कंकणाचा आणि बळवटाचा बळ मला दे जगदंबे. या रावणांच्या मुंडक्यांनी तुझी ओटी भरली. हे महिषासुर मर्दिनी, मला जोगवा घाल. जोगवा घाल. जोगवा घाल. भोसल्यांची शिवाई जोगवा घाल. कंकणची येताई जोगवा घाल. जोगवा घाल. मारुतरुची तानाई जोगवा घाल. जोगवा घाल. जोगवा घाल. शीतोळ्यांच्या शिवाई जेसाची कंकाळची झोगवा घा. झोगवा घा. मराठी मुलकातल्या साऱ्या कुलदैवता जणू गारली फुंकीत फुंकीत शिवनेरी भोवती नाचत होत्या. हा शिवनेरी वसला होता भीमाशंकराच्या किरण घाटात आणि नाणे घाटाचा भयाला लोठार. महिन्या मागून महिने उलटत होते. जिजाऊंचा संत त्यांच्या गर्भात उतरत होता. फल्गुणाच्या काळख्या तृतीयेची ती रात्र होशियार अवघा महाराष्ट्र जणू एकमुखानं माय भवानीला साकडं घालत होता. दांगड वये दांगड दांगड दांगड. आणि आणि अखेर ती शुभघटिका जवळ आली. सुईणी तिथे जाऊच्या दालनाकडे धावल्या. काय 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 मुलगा मराठ्यांच्या महालक्ष्मीला पुत्र झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. पुत्र भारत वर्ष.
Thank you.